मित्रांनो आजचा आपला शब्द आहे दुर्मिळ बऱ्याचदा निबंध किंवा इतर काही लेखन चेक करत असताना हा शब्द मला अनेक विद्यार्थ्यांकडनं चुकीचा लिहिलेला आढळतो दुर्मिळ हा जो शब्द आहे तो आत्ता स्क्रीनवर तुमच्यासमोर जे दिसतं आहे तिथे मला दुसरी वेलांटी जी काही आहे ती द्यायला हवी बऱ्याचदा आपल्या लेखनामध्ये दुर्मिळमध्ये आपण मला पहिली वेलांटी देतो <coughs> मित्रांनो बऱ्याचदा असं होतं की एखादा शब्द जर आपल्याला चुकीच्या पद्धतीने किंवा आपण ज्या पद्धतीने अनेक वर्ष तो लिहीत असतो ती जी काही पद्धत आहे ती जी सवय आहे ती मोडण्याकरता विशेष कष्ट घ्यावे लागत असतात त्यामुळे ज्या ज्या वेळेला या सिरीजमध्ये एखादा शब्द मी सांगतो आहे किंवा तुम्ही कुठल्या शब्दसंग्रहाच्या पुस्तकातसुद्धा ते जर बघत असाल तर लिहिताना ज्यावेळी तुम्ही त्या शब्दाचा वापर करत असता तेव्हा जाणीवपूर्वक आणि लक्षात ठेवून तो योग्य पद्धतीने लिहायला शिकलं पाहिजे अद अदरवाईज काय होतं की फक्त व्हिडिओ बघायचा किंवा व्याकरणाच्या पुस्तकांमधनं तो शब्द व्यवस्थित किंवा योग्य कसा आहे ते आपण बघतो आणि नंतर रुळलेल्या मार्गानेच ते लिहायला लागतो तर तसं होऊ देऊ नका मेन्सला शुद्ध लेखण्याच्या ज्या काही चुका आहेत किंबहुना अगदी यू पी एस सी करणारे जे लोकं आहेत आणि मराठी माध्यमातून ते पेपर लिहित आहेत तर त्यांचासुद्धा हाच बऱ्याचदा प्रॉब्लेम होतो म्हणजे मराठी वाङ्मायासारखं ऑप्शनल असणारे अनेक लोक जे आहेत त्यांनासुद्धा बऱ्याचदा त्यांच्याकडनं भाषा जी आहे ती चुकीची लिहिली जात असते तर आजचा शब्द नक्की लक्षात ठेवा दुर्मिळ या दुर्मिळमध्ये मला दुसरी वेलांटी आहे पहिली नाही अनेकदा आपण ती पहिलीच लिहित असतो ती चूक करू नका धन्यवाद